सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. विविध कार्यक्रमानिमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावर त्या आहेत. तर सकाळी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. नाशिकच्या मनमाड गुरुद्वारामध्ये श्री गुरु गोविंद साहेब यांच्या 357 जयंतीनिमित्त प्रकाश पर्व साजरा झाला आणि त्यानिमित्तानं वार्षिक जोडमेळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ढोल तशा अश्व दाणपट्टा तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिक करत मिरवणूक काढण्यात आली. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा शिर्डीमध्ये आले. यावेळी त्यांनी साईंची आरती करत दर्शन घेतलं. लवकरच पत्नी परिणितीसह पुन्हा दर्शनासाठी साई दरबारी येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलिबाग समुद्रकिनारी बीच शोमध्ये परदेशी पाहुण्यांना मराठी कोळी गीतांची भुरळ पडली. जर्मनीमधून भारत भ्रमणासाठी आलेल्या पर्यटकांनी मराठी गाण्यावर ठेका धरला. स्टेज गाठ चक्क मराठी कोळी गीतांवर त्यांनी पेट धरला. तसंच झिंगझिंग झिंगाट अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. गोंदियामध्ये सराईत बाईक चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 12 बाईक जप्त केल्या. गोंदियासह भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामधून आरोपीनं बाईक चोरलेल्या होत्या. पुण्यामधल्या भोरमध्ये वयोवृद्ध महिलेला सोन्याच्या बिस्किटाचं आमिष दाखवून लुटण्यात आलं. चोरट्यांनी महिलेचं 2 तोड्यांचं मंगळसूत्र पळवलं आणि चोरट्यांनी 60 लाखांची सोन्याची बिस्किटं सापडल्याचा बनाव केला. ती खोटी बिस्किटं महिलेच्या हातात देऊन त्या बदल्यात त्यांनी 1,20,000 2 तोड्यांचं मंगळसूत्र घेतलं. पोलीस या चोरट्यांचा आता शोध घेत आहेत. सिंहगडावरील पर्यटक वाहतूक आता जीवघेणी ठरतीय. काल संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून अपघात झाला आणि या अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी झाले. सिंहगडाच्या पायथ्याकडून गडावर जाण्यासाठी जीप वाहतूक सुरू आहे. मात्र हीच वाहतूक आता जीवघेणी ठरतीय. पिंचॉंग चक्रीवादळाचा तडाखा सहन केल्यानंतर तामिळनाडूमध्ये आता मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. कोविलपट्टी इथल्या रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं तर तुथुकुडी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. कन्याकुमारीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. आज तामिळनाडूला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नारगुंडामध्ये त्यांचा हा दौरा झाला. या दरम्यान त्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. जनजागरण मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधला. पालघरमधल्या महत्वाकांक्षी वाढवण बंदरासंदर्भातली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी 1 महिना पुढे ढकलण्यात आली आहे आणि ही सुनावणी आता 22 डिसेंबरला होणार होती. ती आता 19 जानेवारीला होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीतील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. विकासाचा ध्यास म्हणजे 24